नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मच्छरमुळे तुम्ही हैराण झाला आहात का तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठीच आहे तर मच्छर घरामध्ये सहज येतात पण जाताना ते जात नाहीत आणि त्यांना बाहेर काढताना आपल्याला नाकी नऊ येतं त्याचबरोबर ते, ते लहानांपासून मोठ्यांना बरेच आजार देऊन देखील जातात तर याच्यापासूनच जा, बचाव करण्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत तर सहज साधा सोपा असा हा घरगुती उपाय आहे आपण जेव्हा बाजारातील काही प्रोडक्ट वापरतो ज्याने मच्छर बाहेर जातील याच्यासाठी त्या प्रोडक्टमुळं बऱ्याच जणांना ॲलर्जी होऊ शकते किंवा काही इतर नुकसान देखील होऊ शकतं तर अशा वेळेस आपण हे साधे सोपे घरगुती उपाय करून आपल्या घरातील मच्छर बाहेर काढू शकतो तर हा अगदी खात्रीशीर असा उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला देखील तितकाच त्याचा फायदा होणार आहे आणि झाल्यास मला नक्कीच कमेंट करून सांगा तर घरगुती उपाय करण्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूयात तर आपल्याला एक कांदा लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे मोहरीचं तेल त्याच्यानंतर आपण इथं कडुलिंबाचं तेल वापरणार आहोत तर मोहरी किंवा कडुलिंबाचं तेल याच्यामधील दोन्हीपैकी कुठलं एक तेल असेल तरी चालेल तुम्ही त्याच्या खोबऱ्याचं तेल देखील वापरू शकता त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर घेतलेला आहे तर कापूर देखील जो घरात तुम्ही वापरता तो घेऊ शकता लवंग लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कापूस तर हे सगळं साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतंच आणि जे नसेल ते तुम्ही बाजारामध्ये सहज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर आता कृती कशी करायची ते पाहूयात तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला थोडासा कांदा कट करायचा आहे आणि त्याचा पाचोळा काढून घ्यायचा आहे तर पाचोळा काढून घेऊन त्याच्यामधील भाग थोडासा मधून आपल्याला कांद्याचा भाग काढून घ्यायचा आहे तर आपल्याकडे जे सालकटर असतं किंवा चमच्याच्या मदतीने किंवा बतईच्या मदतीने तुम्ही ते काढू शकता तर याच्या अगोदर देखील मी बरेच घरगुती उपाय शेअर केलेले आहेत डास पाल उंदीर मुंग्या हे बाहेर काढण्यासाठी आपण असे सहज साधे घरगुती उपाय कसे करू शकतो ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांनी त्याच्यासाठी खूप छान कमेंट केलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या कमेंट्समुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं ता। असेच तुमचे सपोर्ट आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या तर तुम्ही पाहू शकता मी कांद्याला असं मधल्या भागाने थोडंसं कांदा काढून खोल करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण कडुलिंबाचं तेल घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे दोन्हीपैकी कुठलंही एक तेल असेल तरी चालेल आणि जरी नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही तेल वापरू शकता त्याचबरोबर आता भीमसेन कापून घ्यायचा आणि त्याची पावडर करून आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे पावडर किंवा अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून जरी तुम्ही टाकलात तरी चालेल याच्यानंतर आता आपण जो कापूस घेतला होता त्याची आपल्याला एक वात करून घ्यायची आहे तर इथं एक छोटी वात करून घ्यायची आणि ती परत आपल्याला ह्या तेलामध्ये भिजवून घ्यायची आहे तर अगदी साधा सोपा हा घरगुती उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा करायलाही काही वेळ लागत नाही पण त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसून येतील आता याच्यामध्ये आपण चार ते पाच लवंगा घालणार आहोत आणि मग ही वात आपल्याला पेटवायची आहे तर कांद्याचा वास किंवा मोहरीचा वास कडुलिंबाचा वासामुळं हे मच्छर आपल्या घरामध्ये येत नाहीत असलेले मच्छर देखील पळून जातात त्याचबरोबर माशा येत नाहीत बाकी दुसरे कीटक देखील आपल्या घरामध्ये थांबत नाहीत तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्की नक्की करून पहा तुम्हाला देखील त्याचा फायदा होणार आहे आणि आश्चर्य देखील तितकंच वाटेल कारण मी हा रोज करते तर घरामध्ये अजिबात मच्छर येत नाहीत आपल्याला दुसऱ्या बाकीच्या गोष्टींची गरज भासत नाही जे बाहेर बाजारातील आपण प्रोडक्ट वापरतो त्याची तुम्हाला गरज भासणार नाही तर जिथे तुम्हाला मच्छर जास्त त्रास देतात त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवून द्यायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा साधा सोपा घरगुती उपाय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल परत भेटू अशाच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद